त्याला की मी त्याला ब्रेड सोबत खाऊन टाकणार। ओहो, तुम्हाला रात्री खाल्लेल्या मुलाचा वास येत असेल। घरामध्ये अजून सुद्धा त्याचा वास येत आहे। तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा, मी तिथे तुमचा नाश्ता घेऊन येते। जसा उगर आपल्या खोलीत गेला, जॅक अवन मधून बाहेर आला आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला। तेवढ्यात उगरची पत्नी समोर आली। जोपर्यंत तो झोपी जात नाहीये, चांगला आहे की तू इथेच थांब, नाहीतर त्यांनी तुला पाहिलं आज रात्री तू त्याचं जेवण बनशील। जॅक ओगर झोपी जायची वाट बघू लागला। जेव्हा ओगरचा नाश्ता संपला तेव्हा त्याने आपल्या पत्नीला बोलावलं। ऐक, मला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली बॅग दे। ओगरच्या पत्नीने त्याला दोन सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या बॅग्स दिल्या आणि तो ती नाणी मोजता मोजता झोपी गेला। जॅक हा चान्स मिस करू शकत नव्हता। तो हळूहळू ओगरच्या जवळ गेला आणि त्यातली एक बॅग उचलून तो पळून जाऊ लागला आपल्या घराच्या दिशेने। त्याने ती बॅग खाली फेकली आणि उतरायला सुरुवात केली। सगळी नाणी